रविवारी मुंबईतल्या तीनही मार्गांवरती मेगा ब्लॉक, रेल्वे मार्गांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेमधली तांत्रिक कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक, रेल्वे प्रशासनाची माहिती। चौथ्या दिवशीही मुंबईमध्ये बेस्टच्या कंत्राटी कामगारांचा संप सुरू। प्रशासनानं कंत्राटदार कंपन्यांसोबत बैठक बोलावली, बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता, प्रवाशांचे मात्र हाल। मुंबईत अभिनेत्रीवर बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक। लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार आणि मारहाण केल्याचा अभिनेत्रीचा आरोप। पोलिसांकडनं टांझानियाचा रहिवासी असलेल्या वीरेन पटेलवर अटकेची कारवाई। आम्हाला खोकेबाज आणि गद्दार म्हणायचं, मग 50 कोटींची मागणी करायची। मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गटाला सवाल, तर शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्याला मिळाल्यावरती आपण उद्धव ठाकरेंच्या गटाला 50 कोटी रुपये दिल्याचा मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट। भाजपच्या आमदारांची 18 ऑगस्टला बैठक, नरीमन पॉइंट इथल्या भाजप प्रदेश कार्यालयात बैठकीचं आयोजन। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार। शेतकऱ्यांना कमीत कमी 1000 रुपये पीक विमा मिळेल। विमा कंपन्यांनी रक्कम दिली तर उर्वरित रक्कम राज्य सरकार देईल, कृषीमंत्री धनंजय मुंडेंची माहिती। रविकांत तुपकर यांनी शेतकरी हिताच्या भाजपमध्ये प्रवेश करावा, भाजपकडनं त्यांना खुली ऑफर देत असल्याचं भाजप नेते आशिष देशमुख यांची स्पष्टोक्ती। भाजपच्या आशिष देशमुखांनी भाजप प्रवेशाची ऑफर दिल्याचं माध्यमांमधनं समजलं। रविकांत तुपकरांची भाजप प्रवेशावरती प्रतिक्रिया, भाजप नेत्यांनी आपल्याशी संपर्क करून ऑफर दिल्यावरच आपण त्याविषयी भाष्य करू, रविकांत तुपकर यांची भूमिका। विधान परिषदेमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गाढ झोपेत। विखे पाटलांना झोपेतनं जागा करण्यासाठी शिपायाला पाचारण करण्याची उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरती वेळ। सांगली महानगरपालिकेच्या महासभेत अजित पवार गटाचे नगरसेवक योगेंद्र थोरात आणि शरद पवार गटाचे नगरसेवक मैनुद्दीन बागवान यांच्यात वादावादी। प्रभागांमधल्या विकास कामांवरनं राष्ट्रवादीचे दोनही गट आमने सामने। लोकसभा निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडवर। देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी राहुल कुल यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील उत्तर आणि दक्षिण विभागाची समन्वयक पदाची जबाबदारी। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये भाजपला खिंडार। भाजपचे नेते सुरेश घाटगे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी। नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल। देसाईंच्या पत्नी नेहा देसाई यांच्याकडनं लेखी तक्रार। एडलवाईज कंपनीचे चेअरमन रशेश शहा यांच्यावर गुन्ह्याची नोंद। बॉलिवूडला भरजरी करणाऱ्या नितीन देसाईंचा सेलिब्रिटींना विसर। केवळ आमिर खान, आशुतोष गोवारीकर, मधुर भांडारकर, संजय लीला भंसाळी अंत्यदर्शनासाठी उपस्थित। इतर बॉलिवूडकर नितीन देसाईंना विसरले का याची चर्चा। राज्याचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपूरला होणार, 13 दिवस कामकाज चालणार असल्याची माहिती। मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे निधी उपलब्ध करून दिला जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधान परिषदेत माहिती। महाराष्ट्र गुजरातमध्ये सीमेचा वाद पुन्हा उफाळला। महाराष्ट्राच्या वेवजी गावात गुजरातच्या सोलसुंबाचं अतिक्रमण, तर महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये 1.5 किलोमीटर गुजरातच्या स्ट्रीट लाईट्स। बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर असल्यामुळे अनेक बससेवा रद्द करण्याची वेळ आली आहे। याच पार्श्वभूमीवरती बेस्टनं एसटीकडे अतिरिक्त बसेस सोडण्याची मागणी केली आहे। त्यानुसार बेस्टच्या 6 डेपोंना प्रत्येकी 25 याप्रमाणे 150 बसेस एसटीनं पुरवल्याची माहिती आहे। नाशिक शहरातले सगळे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याची मनपाची घोषणा, पण रस्त्याची कामं अत्यंत संथगतीनं होत असल्यानं नागरिकांना नाराजी, तर खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक मेटाकुटीला। मुंबई नाशिक महामार्गावरती पडलेल्या खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक, कुंभकर्णाच्या अवस्थेतील प्रतिकृती अधिकाऱ्यांना प्रदान। सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधी यांच्या संबंधीचा दिलेला निकाल म्हणजे केंद्र सरकारला मिळालेली चपराक। न्यायालयानं निकाल देत न्यायव्यवस्था जिवंत असल्याचं दाखवून दिलं। खासदार इम्तियाज जलील यांची सरकारवर टीका। काँग्रेस नेते राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, मोदी आडनाव मानहानी प्रकरणी
गुजरात कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती. आनंद साजरा करण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी पुण्यातल्या काँग्रेस भवनात एकत्र. राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाकडनं मिळालेल्या दिलाशानंतर मुंबईतही काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी आणि एकमेकांना मिठाई भरवत आनंद व्यक्त. अमरावतीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष. सुप्रीम कोर्टानं शिक्षेला स्थगिती देऊन भाजपला चपराक लगावल्याची माजी मंत्री डॉ सुनील देशमुख यांची प्रतिक्रिया. गेल्याच महिन्यात नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 4,68,000 हेक्टर क्षेत्रावर पिकांचं नुकसान झालंय. प्रशासनाकडनं सुरू असलेले पंचनामे मात्र संथगतीनं पुढे सरकतात. रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून जमावबंदी कायदा लागू. विविध मागण्यांसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा निर्णय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.